अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 112वा जन्मोत्सव अर्थात ग्राम जयंती महोत्सव त्यांची जन्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद येथील जन्मस्थळी आज पहाटे 5:30 वाजता ब्रह्ममुहूर्तावर मोजक्याच गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा हृदयस्पर्शी सोहळा पार पडला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन यावलीमध्ये घरोघरी सुद्धा जन्मोत्सव सोहळा अर्थात ग्रामजयंती महोत्सव पाहायला मिळाला। जन्मोत्सवाच्या शुभपर्वावर तुकडोजी महाराजांची जन्मभूमीमध्ये गावकऱ्यांनी पहाटेच ग्राम स्वच्छता करून यावलीमधील हजारो लखलखत्या पणत्यांनी उजळून निघाली होती। दरम्यान तुकडोजी महाराज यांची जन्मभूमीवर देखील आकर्षक रोषणाई करण्यात आली होती। यावली शहीद येथील तुकडोजी महाराज यांच्या जन्मस्थळी पहाटे 4:30 वाजता या जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। एक तास तुकडोजी महाराजांची भजनं तुकडोजी महाराजांच्या जन्मोत्सवावेळी असलेली परिस्थिती मांडण्यात आली। त्यानंतर ठीक 5:30 वाजता तुकडोजी महाराजांचा पाळणा हल्ला आणि जन्मोत्सव पार पडला। त्यानंतर सामुदायिक ध्यान आणि महाआरती पार पडली। मागील 3 दिवसांपासून यावली शहीद येथे हा ग्रामजयंती महोत्सव सुरू होता। आज संध्याकाळी त्याची सांगता होणार आहे। दरवर्षी ग्रामजयंतीला या गावामध्ये प्रत्येक घरासमोर दिव्यांची आरास मांडली जाते आणि रांगोळ्या देखील काढल्या जातात। तोच उत्साह यंदा देखील इथं पाहायला मिळाला। प्रत्येक घरासमोर रांगोळी आणि दिव्यांची आरास असल्यानं प्रत्येक जण या गावामध्ये दिवाळीच साजरी करत असल्याचा भास होत होता। या 2 वर्षापासून मागच्या वर्षी आणि यावर्षी या कोरोना महामारीमुळं या ठिकाणी जन्मोत्सव स्थानिक स्वरूपाचा पार पडलेला आहे आणि त्याच्या अगोदर फार मोठ्या भव्य प्रमाणामध्ये होत असे जन्मोत्सव। परंतु मागच्या वर्षी आणि यावर्षी कोरोना महामारीमुळं या स्थानिक स्वरूपाचा अल्पशा अशा मर्यादित स्वरूपात साजरा होण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। महाराजांचं हे जन्मस्थान असल्यामुळं यावली या जन्मस्थानी त्यांचा जन्मोत्सव व्हावा ही आमची कल्पना आहे आणि त्यानुषंगानं जरी कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही जन्मोत्सवाचा कार्यक्रम करायचाच असा संकल्प यावलीकरांनी घेतलेला आहे आणि त्यामुळं यावर्षी देखील जन्मोत्सवाचा कार्यक्रम हा जाहीररित्या न करता कोरोनाच्या या नियमावलीमध्ये राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या ते संबंध नियम पाळून अंतराने बसून आणि सर्वांनी मास्क लावून हा जन्मोत्सव या ठिकाणी यावर्षीला पार पडलेला आहे आणि सर्वांनी याच्यामध्ये सहकार्य केलेलं गावकऱ्यांनी आणि सर्वांनी याच्यामध्ये दिवाळीसारखा हा उत्सव असतो आणि प्रत्येकाने आपापल्या घरी रोषणाई दिव्याची रांगोळ्या घालून संपूर्ण गाव सजलेलं आहे आणि संपूर्ण गावकऱ्यांनी या ठिकाणी सहकार्याच्या भूमिकेतून आणि आनंदाच्या भूमिकेतून पार पडलेलं आहे। वसंतराव कृष्णराव देशमुख।